अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड. मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर मनसैनिक आक्रमक. मनसेच्या गुंडांकडून माझं घर सळण्याचा प्रयत्न. आई बहिणीवरून शिवीगाळ करत गाडीची तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करा. मिटकरी आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरे यांच्यावर कारवाई व्हावी. अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक. वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. जांबोरी मैदानामधील बांधकामावरून बाचाबाची. आदित्य ठाकरेंच्या बांधण्यात आलेल्या स्ट्रक्चरला मनसेचा विरोध. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत उद्धव ठाकरे यांची चर्चा. भेटीआधी मातोश्री समोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन. आंदोलनकर्ते भाजपचे पदाधिकारी असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. दिल्लीमध्ये चला मोदींना तोडगा काढायला सांगू. आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मातोश्री बाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांचं भाष्य. राज्यात मराठ्यांचं कुठेही आंदोलन नाही. मातोश्रीवर गेलेले आमचे कार्यकर्ते नाहीत. भाजप पुरस्कृत मराठा अभियान सुरू. आंदोलक रमेश केरे हा भाजपचा माणूस तर हा मातोश्री बाहेरील आंदोलनामध्ये भाजप पदाधिकारी सुद्धा सहभागी. ठाकरे गटाच्या नेत्यांचा आरोप. मला बदनाम करण्यासाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन मात्र त्यांची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय राहणार नाही. मराठा आंदोलनावरून जरांगेंचा इशारा. सगळे सोयरेचा जेआर निघाला तरी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात. रायतेतल्या गरीब मराठ्याने निजामी श्रीमंत मराठ्याला धडा शिकवला पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला. जरांगे पाटलांची तब्येत अचानक खालावली. बीपीचा त्रास होत असल्यामुळे सलाईन लावलं. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू. माझ्या सुनेला भडकवण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं. पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप. विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली. मुलगा हवा म्हणून आपल्या सुनेचा छळ करणाऱ्या महिलेनं मला शिकवू नये. विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीचा विनयभंग केला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार. मूठ झाकलेली आहे, उघडायला लावू नका नाहीतर पवारसाहेबांना त्रास होईल. चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा. तर ज्यांना बाप म्हटलं त्यांना आता शरद पवार अली म्हणतात. विद्या चव्हाणांची टीका. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर. दहिसर मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. वेषांतर करून गृहमंत्र्यांना भेटणं हे त्यांना तरी मान्य आहे का? नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं. उद्धव ठाकरेंची शिंदे अजित पवार यांच्यावर खोचक टीका. शिंदेही मौलवींच्या वेशात शहांना भेटायचे तर अजितदा नाव बदलून दिल्लीला जातात. त्यांचीही चौकशी करून गुन्हा दाखल करा. संजय राऊत यांची मागणी. बाळासाहेबांना सुद्धा दाढी होती. राऊत त्यांचीही टिंगल करणार का? दिघेंची दाढी सहन झाली नाही, आता शिंदेची दाढी कशी सहन होईल? शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा राऊतांवर निशाणा. हिंमत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत. आम्ही जाहीर मिशी कापू. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांचा अमोल मिटकरींना चॅलेंज. शिल्पनाथासारख्या बहिणींच्या पोटात पोटशू उठला. त्यांनी बहीण भावाच्या नात्यात नाक न खुपसलेलं बरं. अजितदादांवरच्या टीकेनंतर रुपाली पाटलांचा अंधारेंवर पलटवार. दिल्लीमध्ये दादा गटाचे रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंची भेट. रमेश शिंदे पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. रमेश शिंदे आणि बबनराव शिंदेंकडून सुद्धा एकमेकांच्या मुलांना माढ्यामधून उभं करण्यासाठी हालचाली. नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन हायकोर्टाच्या निकालापर्यंत कायम राहणार. जामिनाबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही. ईडीच्या वकिलांकडून स्पष्ट. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात 7 ऑगस्टला सुनावणी. दोन्ही प्रकरणात एकत्रित सुनावणीबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून स्पष्ट. पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्या होणार. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती.